कॉलेज जीवनात प्रत्येकाच्या मनात एक सुप्त इच्छा असते ती म्हणजे आपल्याकडे एखादी दोन चाकी बाईक असावी तरुणाईत गाडीविषयी एक वेगळंच आकर्षण असतं अनेकांना कॉलेजात दाखला घेतल्या घेतल्याच हातात गाडीची चावी मिळते तर अनेकांची निराशा होते कोणाला घरातली जुनी गाडी दिली जाते तर कोणाला तीही मिळत नाही मग एखाद्याने आई वडिलांजवळ खूपच लावून धरलं तर चांगलं तासभर भर बाप जुन्या दिवसात आपण कशी फाटकी पॅन्ट घालून शिक्षण पूर्ण केलं आणि तुम्ही किती आहात अशा शब्दात कान उघडणी करतो वेळीस मनाची फार घालमेल होते एकतर कॉलेजात उठून दिसायचं असतं गाडीवाल्याला पटकन पोरगी पट्टे हा एक समज मनात असतोच बर आपणही तेव्हा कमवत नसतो त्यामुळे अनेकांचं हे बाईकचं स्वप्न पूर्णच राहतं मग हे गडी चेहरे पाडूनच कॉलेज करतात आणि कोणी बुलेट वरून त्याच्या प्रेयसी बरोबर कट मारून गेलं की ह्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते भिडूनो आज तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण असं की असा तथाकथित अत्याचार झालेले तुम्ही एकटेच नाही आत बरं तुम्हाला जर मी सांगितलं की एका गाडी बनवणाऱ्या कंपनी मालकाने त्यांच्या मुलाला सुद्धा स्वतःची अशी गाडी दिली नव्हती तुम्हाला तुम्हा हे पटेल का तुम्हाला पटलं जरी नाही तरी हे खरंय ही गोष्ट आहे बजाज उद्योग समूहाच्या राहुल, राहुल बजाज यांची त्याच झालं असं की राहुल बजाज नुकतेच हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधून शिकून भारतात आले होते सुरुवातीच्या काळात त्यांना मुंबईमध्ये मुकुल उद्योग समूहात ट्रेनिंगसाठी काही काळ पाठवण्यात आलं राहुल बजाज यांना त्या काळात रोज कंबाला हिल पासून कुर्ल्याला कामानिमित्त जावं लागायचं राहुल बजाज यांनी वडिलांकडे कुठलाही मुलगा मागेल त्याप्रमाणे एक कार मागितली वडिलांनी स्पष्ट नकार दिला कमलनयन बजाज हे एक यशस्वी उद्योगपती तर होतेच पण ते लोकसभेचे खासदारही होते आपल्या वडिलांचा शिस्तप्रिय आणि तत्वनिष्ठ स्वभाव राहुल बजाज जाणून होते त्यामुळे पुढे काही बोलण्याचं धाडस त्यांनी केलंच नाही वडील नाही म्हटल्यावर आपण सगळे जे करतो तेच राहुल बजाज यांनी केलं ते आईकडे गेले तिला विचारलं कार राहू दे कमीत कमी मी स्कूटर तरी घेऊन जाऊ का तर आईने राहुल बजाज यांना चक्क बसने जायला सांगितलं राहुल खूपच निराश झाले आपण स्वतः जगाला स्कूटर विकतो आणि आपला तोच व्यवसाय आहे तरी आपल्याला गाडी मिळत नाही ही, ही गोष्ट त्यांच्या मनाला लागून गेली त्यानंतर बराच हट्ट केल्यावर त्यांना अखेर स्कूटर कामावर घेऊन जाण्याची परवानगी मिळाली होती हाच किस्सा बजाज घराण्यात परत घडला तो राहुल बजाज आणि त्यांच्या मुलाच्या बाबतीत संजीव बजाज हे राहुल बजाज यांचे धाकटे चिरंजीव शिक्षण घेत असतानाच ते टाटा मोटर्स मध्ये अनुभवासाठी काम करत होते ते बजाज मध्ये काम करू शकले असते पण बजाज मध्ये आपल्याला मालक असल्याने वेगळी वागणूक मिळेल त्यामुळे इथे काम करायला नको हा त्यामागचा त्यांचा विचार होता याच काळात संजीव हे शेफाली नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडले नंतर त्यांचं तिच्याशी लग्नही झालं ती मुंबईची होती महिन्यातून दोन गुरुवारी संजीव शेफालीला भेटण्यासाठी मुंबईला जात असत आता गर्लफ्रेंडला इम्प्रेस करावं असं प्रत्येकाला वाटतं तसं ते संजीव बजाज यांनाही वाटलं त्यासाठी त्यांनी वडलांकडे कारची मागणी केली वडिलांनी साफ नकार दिला आणि ट्रेनने जाण्याचा सल्ला दिला त्यामुळे संजीव बजाज आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन त्या काळात ट्रेननेच प्रवास करत असत बजाज उद्योग समूह राजस्थान मध्ये सुरू झाला ती एक छोटीशी सुरुवात होती कापूस आणि कापड व्यापारापासून सुरू झालेला हा समूह एक दिवशी गाड्या बनवेल असं कोणालाच वाटलं नव्हतं असंही म्हटलं जातं की जमनालाल बजाज यांनी गांधींना आफ्रिकेतून भारतात आणलं त्या काळी जमनालाल बजाज यांना गांधींचा पाचवा पुत्र म्हटलं जायचं गांधींना इतक्या जवळून अनुभवल्यामुळे स्वावलंबन साधेपणा सत्य बंधुभाव ही मूल्य त्यांनी अंगीकारली होती आणि हीच मूल्य त्यांनी आपल्या कुटुंबातही रुजवली त्याच प्रतीक आज बजाज समूहाच्या यशात आहे या कुटुंबात जोवर व्यक्ती स्वावलंबी होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचे इतर लाड केले जात नाहीत अचानकच व्यवसाय हातात आल्यावर मुलांनी उथळपणे वागू नये याची काळजी घेतली जाते खर तर बजाज म्हणजे देशातले आघाडीचे उद्योजक ते गाडीच काय तर विमानही वापरू शकत होते पण असलेल्या पैसा आणि साधनांचा वापर योग्य रीतीने झाला पाहिजे ही त्यामागची त्यांची भावना असायची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्स्पायरिंग स्टोरीज साठी बोल्ड भिडू चॅनल पाहत राहा